आणि सध्या तशी परिस्थिती आहे तर ते जे नियम आहे ते त्याच्यामध्ये जे ठराविक जे ईटिंग हाऊस आहे किंवा रेस्टॉरंट आहेत किंवा बार असतील ज्यांना रिसर परवानगी आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याचे जे क्षमता आहे त्याच्या 50% तिथे लोक जाऊ शकतात आणि असं सूचना आहे की ते त्यांनी त्याची कॅपॅसिटी किती आहे त्यांनी त्याचं बोर्ड लावलं पाहिजे. म्हणजे याचे असं बरेचसे सूचना ऑलरेडी महानगरपालिकेने आणि शासनाने इशू केलेल्या आहेत, त्याचं सर्वांनी पालन करावं. याच्यामध्ये कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये ज्या ठिकाणी परवानगी नाही आहे तिथे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम करता येत नाही. म्हणजे कोणाला असं वाटतं की काही फार्म हाऊसवर काही लोकांना असं बोलून आपण कार्यक्रम करू ते परवानगी नाही आहे. ते फक्त जे घराचे कुटुंबाचे जे लोक आहेत ते आतमध्ये करतील, त्याच्यावर काही आपल्याला म्हणणं नाही आहे. पण तुमच्या मित्रमंडळी असं काही लोकांना जमून कोणीही कुठेही सोसायटींचे काही जे तुमचे पार्किंग ग्राउंड असेल किंवा टेरेस असेल किंवा फार्म हाऊसची जागा असेल असं तक्रारी आमच्याकडे आलेलं आहे. सर्वांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत फार्म हाऊसवाला 9149 ते कोणी अशा प्रकारचे काही पार्टी वगैरे ऑर्गनाईज करणार नाही ज्याच्यामुळे कुठलंही जे शासनाचं राज्य शासनाचे किंवा स्थानिक जे डिझास्टर मॅनेजमेंट जे अथॉरिटी आहे त्याचे जे ऑर्डर्स आहे त्याचे काही उल्लंघन होणार असं काही कोणी करू नये त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहेत.